नमस्कार आज आपण बनवतोय अगदी हलवाईसारखे रवाळ असे बेसनचे लाडू अजिबात रवा न वापरता नेहमीच्या बारीक बेसनला एक ट्रिक वापरून असं दाणेदार बनवून घेणार आहोत आणि यापासून तयार होणारे लाडू अगदी परफेक्ट मार्केटमध्ये मिळतात तसे रवाळ आणि अजिबात तोंडात न चिकटणारे अजिबात कच्चे न लागणारे असे तयार होतील तूप बेसन आणि साखरेचं अचूक प्रमाण मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्यामुळे तुमचे लाडूसुद्धा माझ्यासारखे अगदी परफेक्ट असे तयार होतील चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण बेसन मोजून घेऊया तर इथे मी तुम्हाला पहा वजनानेसुद्धा आणि कपानेसुद्धा सगळं साहित्य मोजून दाखवणार आहे तर इथे मी अडीच कप बेसन घेते एक कप घातला हा दुसरा कप आणि हा अर्धा कप असं अडीच कप मी बेसन इथे मोजून घेतलं आणि वजनाने तुम्ही पाहू शकता हे अडीचशे ग्राम आहे तर इथे पाव किलोचे मी लाडू तुम्हाला बनवून दाखवते तुम्हाला जर अर्धा किलोचे बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता आता हे बेसन आपल्याला रवाळ करून घ्यायचं आहे मार्केटमध्ये मिळतं तर हे ब ते हे बारीक असं बेसन आहे तर याला रवाळ करण्यासाठी इथे पहिली ट्रीक मी तुम्हाला सांगते यामध्ये आता दोन टेबलस्पून तूप घालायचं आहे तर बेसनचे लाडू रवाळ करण्यासाठी ही आहे आपली याची पहिली टिप दोन टेबलस्पून इथे तूप घातलं यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून फ्रीजमधलं थंड असं दूध घालायचं आहे आणि आता हे तूप आणि दूध दोन्हीही आपल्याला बेसनमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसनला सगळीकडे एकसारखं हे लागेल असं आपल्याला हाताने चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे आपलं हे जे बारीक बेसन आहे ते रवाळ होईल आणि आपले लाडूसुद्धा दाणेदार होतील तुमच्याकडे जर जाड बेसन असेल तर हे ही स्टेप करण्याची तुम्हाला गरज लागणार नाही तर इथे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला असं चोळून हे पीठ असं तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित हे चोळून घेतलं आहे आता इथे पहा मध्ये मध्ये तुम्हाला थोड्याशा गुठळ्या दिसत असतील म्हणून हे पीठ आपल्याला चाळवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं पीठ आपल्याला मिळेल तर हे मी आता चाळून घेते चाणीच्या वरती ज्या चा गुठळ्या दिसत आहेत त्या मोडून घ्यायच्यात आणि असं हे सगळं पीठ आता चाळून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं पीठ चाळून घेतलं आहे आणि पाहू शकता हे असं आपलं बारीक बेसन आता रवाळ झालं आहे आता इथे मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे इथे आता आपण बेसन भाजून घेणार आहोत तर इथे आता मी अर्धा कप तूप घेतलं मी एक एकत्र यामध्ये आपल्याला अर्धा कप तूप लागणार आहे यातलं दोन टेबलस्पून तूप आपण सुरुवातीला घातलं आणि उरलेलं तूप आता घालतो आहे तर उरलेल्या तुपातलं थोडंसं इथे मी घातलं सगळं तूप एकत्र घालायचं नाही आहे यामध्ये तर बेसन घालायचं आहे आणि बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे तूप वजनाने आपल्याला इथे साधारण एकशे वीस ते एक एकशे पंचवीस ग्रॅम लागणार आहे आणि कपाने मोजलं तर अर्धा कप अर्धा कपातलंच सुरुवातीला आपण दोन टेबल स्पून वापरलं आणि उरलेलं आता आपण बेसन भाजताना वापरणार आहोत सगळं तूप एकत्र घालायचं नाही आहे नाहीतर तुपाचं प्रमाण जास्त होऊन लाडू बसके होतात म्हणून इथे आता मी थोडं घातलं आणि थोडंसं उरलं आहे ते मी भाजताना घालेन आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद फ्लेमवरती सतत असं हे हलवत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे याला थोडासा वेळ लागतो थोडीशी मेहनत लागते पण यामुळेच आपले लाडू छान असे खमंग होतील आणि अजिबात कच्चे लागणार नाहीत भरपूर वेळा असं होतं की बेसनचे लाडू कच्चे लागतात खाताना तर असे मंद फ्लेमवरती छान खरपूस असं बेसन भाजल्यामुळे अशा कच्चापणा राहत नाही लाडूमध्ये त्याबरोबरच तोंडात चिकटत नाहीत अगदी दाणेदार होतात तर इथे पहा बेसन भाजलं गेलं आहे इथे आता मला दहा ते बारा मिनटं झालेत बेसन भाजून आणि पाहू शकता थोडंसं याला तेल सुटायला लागलं आहे तर अजून याला भाजून घ्यायचं आहे याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर सगळं बेसन भाजून घ्यायला तुम्हाला पंधरा ते सोळा मिनटं लागतील इथे पहा आता बेसनचा रंग बदलला आहे आणि असं शाईनसुद्धा आले एक चमक आले त्याच्यावरती आता या स्टेजला यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे दोन चमचे पाणी यावरती आपल्याला शिंपडायचं आहे तर इथे मी दोन चमचे पाणी घेतलं होतं त्यामध्ये मी थोडंसं केशर भिजत घालून ठेवलं होतं यामुळे आपल्या लाडवांना रंग छान येईल केशर नसेल तर तुम्ही इथे थोडासा पिवळा रंग यामध्ये घालू शकता किंवा चिमूटभर हळद घालू शकता हळदीमुळे चव बदल बदलणार नाही अजिबात थोडासा रंग येईल आणि काही नको असेल तर फक्त पाणी इथे घातलं तरी चालेल दोन चमचे इतकंच पाणी इथे शिंपडून घ्यायचं आहे लाडवाचं टेक्स्चर दाणेदार होण्यासाठी ही तिसरी टीप आहे बेसन पूर्ण भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे यामुळे पहा या पिठाचं टेक्स्चर बदललं आहे आणि दाणेदार असं पीठ तयार झालं आहे आता हे पाणी पूर्ण आपल्याला सुकवून घ्यायचं आहे ड्राय करून घ्यायचं आहे तर आता इथे आता मी आणखी दोन ते तीन मिनटं भाजून घेते खूपच मस्त असा रंग आला आहे बेसनाला आता हे आपण काढून घेऊया आता हे तयार पीठ मी एका ताटामध्ये काढून घेते हे आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे यामध्ये आज आपण पिटी साखर घालणार नाही आहोत तर आपण यामध्ये बुरा साखर किंवा तगार घालणार आहोत जी आपण घरीच बनवणार आहोत मार्केटमध्ये जे लाडू मिळतात त्यामध्ये सुद्धा बुरा साखर घातली जाते ज्यामुळे ते दाणेदार होतात तर इथे इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करत ठेवला यामध्ये एक कप साखर घालायची आहे यानंतर यामध्ये वन थर्ड कप इतकं पाणी घालायचं आहे तर इथे मी मोठ्या कपाने तुम्हाला मोजून दाखवते वन थर्ड कप म्हणजे पाव कपापेक्षा थोडंसं जास्त आणि अर्धा कपापेक्षा कमी इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आता हे असं मिक्स करायचं साखर विरगळवून घ्यायची आहे साखर इथे विरगळले याला सतत ढवळत राहायचं आहे असं आणि बाजूला जी साखर आहे तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे याच्यातलं सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे आपल्याला बुरा साखर मार्केटमध्ये तुम्हाला रेडीसुद्धा मिळते आज आपण घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर या स्टेजला यामध्ये मी एक चमचा तूप घातलं आहे आपली बुरा साखर अगदी सुट होण्यासाठी व्हिडिओ स्किप झाल्यामुळे तुम्ही ते पाहू शकला नाहीत तर तुम्ही इथे एक चमचा तूप नक्की घाला यानंतर पहा गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या अशा पोटॅटो मॅशरने मोडून घ्यायच्या आहेत आणि पहा अशी अगदी मस्त मोकळी सुटसुटीत अशी ही आपली बुरा साखर किंवा तगार तयार झाली ही आपली तिसरी टीप होती पिटी साखर न घालता तुम्ही या लाडूमध्ये बुरा साखर वापरा ज्यामुळे दाणेदार होतील ला आपले लाडू आता हे पहा कोमट झालं आहे इथे लक्षात ठेवा गरम पिठामध्ये आपल्याला बुरा साखर घालायची नाही आहे हे अगदी किंचित असं गरम आहे आता यामध्ये मी साखर घालते मिक्स करून घेते तर इथे आपल्याला सगळी तगार घालायची आहे आणि याबरोबरच इथे मी वेलची वेलचीसुद्धा यामध्ये घालते सगळं मिक्स करून घेऊया छान एकजीव करून घेऊया आता याचे आपण लाडू वळूया तुपाचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे या लाडवांमध्ये त्यामुळे अजिबात बस हे बसके होणार नाहीत थंड झाल्यानंतर असे लाडू याचे वळवून घेऊया तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता मी आज प्लेनच बनवलेत तर हे मस्त असे आपले लाडू तयार आहेत तर आज मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगितल्या ज्यामुळे तुमचे लाडू माझ्यासारखेच अगदी रवाळ आणि तोंडात न चिकटणारे बनतील तर आजच्या तीन टिप्स लक्षात ठेवा एक तर बारीक बेसन आपल्याला तूप आणि दूध घालून रवाळ बनवून घ्यायचं आहे यानंतर आपण जेव्हा बेसन पूर्ण भाजून घेऊ बेसन पूर्ण भाजल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे सुद्धा लाडू रवाळ होतात आणि तिसरी टीप आपल्याला पिठीसाकरनं वापरता यामध्ये तगार वापरायचे त्याचबरोबर आज मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं ते अगदी परफेक्ट प्रमाण मोजून घ्या तुमचे लाडूसुद्धा असेच अगदी परफेक्ट रवाळ दाणेदार असे तयार होतील अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद